आज आपण वाघोलीमध्ये वाघेश्वर मंदिरापासून हार्डली 700 ते 800 मीटर अंतरावरती बावडी रोडवरती येत आलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघत असाल या ठिकाणी रेडी पोझिशनमध्ये फ्लॅट आहेत आपल्याकडे. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 1 BHK रेडी पोझिशनमध्ये आणि तोही 522 स्क्वेअर फीट या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे मित्रांनो. पूर्ण युनिट या ठिकाणी रेडी आहेत आणि कंस्ट्रक्शन खूपच चांगलं आहे मित्रांनो. याच्यासोबत तुम्हाला पार्किंग वगैरे सगळं प्रशस्त या ठिकाणी भेटणार आहे. आज आपण 1 BHK सॅम्पल फ्लॅट एकदम बघून घेऊया. तर चला, जो फ्लॅट आहे एका फ्लोरवरती 8 फ्लॅट आहेत. 8 फ्लॅटमध्ये 4 2 BHK आणि 4 1 BHK आहेत मित्रांनो. तसंच या साईडने लिफ्ट आहे, पलीकडे लिफ्ट आहे, 2 स्टेअरकेस्ट आहेत इकडे आणि तिकडे. सगळं एक सॅम्पल फ्लॅटचा टूर बघा. प्रॉपर स्पेस एंट्री आहे. एंट्रन्स मध्ये तुम्हाला प्रॉपर एंट्रन्स हॉल भेटेल या ठिकाणी. डोरची क्वालिटी खूपच चांगली आहे. लिव्हिंग जर बघितलं तर ऑलमोस्ट 12x14 या ठिकाणी लिव्हिंग आहे. प्रॉपर एक शेफ या ठिकाणी तुमचं सोफा आहे. या साईडवर तुम्हाला टीव्ही सर्व्हिस पॉईंट देखील दिलेला आहे. याच्यामध्ये आपले सेल्स ऑफिस असल्यामुळे इथं खुर्च्यावर ठेवलेलं आहे. तर मग तुम्हाला साईजचा अंदाज येईलच. साईडवर बघितलं तर तुम्हाला एक गॅलरी भेटल. वरून पूर्ण ओपन आहे. लाईफ व्हेंटिलेशन आणि एअर व्हेंटिलेशन खूपच चांगलं आहे. या ठिकाणी स्लायडिंग डोर दिले आहे. डोरला आपण ऑस्टेड डॉल देखील या ठिकाणी लावले आहे. ग्रिलला आपण या ठिकाणी ग्रिल वगैरे बसवले आहे. गॅलरीला गॅलरीची जी टाईल्स आहे ही वुडन टाईल मध्ये या ठिकाणी लावली आहे आपण. तसंच माझ्या मागे आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला किचन प्लॅटफॉर्म भेटेल. किचन प्लॅटफॉर्म जर बघितलं तर 12x800 किचन प्लॅटफॉर्म दिला आहे. प्रॉपर एल शेप मध्ये किचन प्लॅटफॉर्म आहे. ज्याच्या खाली तुम्ही किचन ड्रॉ लावू शकता. वर कॅबिनेट वगैरे करू शकता. वरपर्यंत आपण डिझाईन टाईल्स या ठिकाणी दिलेले आहे. जे पूर्ण फिटिंग्स आहेत हे जॅगवारचे असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला एक वॉश बेसिन दिला आहे. तसंच वॉशिंग मशीन वगैरे ठेवण्यासाठी दोन पॉग या ठिकाणी आपण कनेक्शन काढलेले आहेत. वॉशिंग मशीन साठी देखील तुम्हाला इलेक्ट्रिक पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे. आणि पूर्ण विंडो साठी मित्रांनो आपण या ठिकाणी ग्रिल सर्वांना प्रोव्हाइड केलेले आहे. तसंच आपण जर टॉयलेटचं बोललो तर या ठिकाणी तुम्हाला वॉश बेसिन एक साईडला दिलेलं आहे. आजूबाजूसाठी जे आपलं टॉयलेट आहे या ठिकाणी तुम्हाला एक इंडियन टॉयलेट दिलं आहे. इंडियन टॉयलेटचे ज्या फिटिंग्स आहेत ह्या खूपच चांगल्या या ठिकाणी प्रशस्त दिलेल्या आहेत. पूर्ण लाईट व्हेंटिलेशन आणि एअर व्हेंटिलेशन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. हा आपला मास्टर बेडरूम असेल. मास्टर बेडरूमची साईज आहे तर मग 12x10 मास्टर बेडरूम खूपच चांगलं प्रशस्त आहे. या ठिकाणी तुम्हाला वॉटर साठी स्पेस दिला आहे. एअर व्हेंटिलेशन साठी आपण एक विंडो प्रोव्हाइड केली आहे. आणि तसंच आपण बेडरूमला देखील एक वेस्टर्न टॉयलेट दिला आहे. टॉयलेटचे जे फिटिंग्स आहेत तर तुम्ही बघून घ्या. फिटिंग देखील खूपच चांगलं दिलं आहे. अशा प्रकारे या आपल्या पूर्ण टोटल फिटिंग आपल्याला ठिकाणी बघायला भेटत आहे. अशा प्रकारे हा जो टोटल कार्पेट आहे हा 522 स्क्वेअर फीट आहे. आणि याची जी प्राइसिंग आहे ही 35 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह ठेवलेले आहे. याच्यामध्ये सर्व टॅक्सेस पार्किंग वगैरे सगळे इन्क्लुडिंग असेल. अशा प्रकारे हा तुम्हाला 1 BHK भेटणार आहे. लिमिटेड युनिट आहे. खूपच 3 ते 4 फ्लॅट या ठिकाणी अव्हेलेबल आहे. बाकीच्या युनिटेज मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्ट पर्यंत दाखवलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आमचे संपर्क साधू शकता. साईट विजिटसाठी येण्यासाठी तुम्हाला आम्हाला कॉल देखील करू शकता. भेटेल अशा